रायगड जिल्हा रोहा तालुका येथे दिनांक 16 डिसेंबर रोजी होणारी कोकण हिल चॅलेंजर हाफ मॅरेथॉन स्पर्धेकामी दिनांक 4 ऑक्टोबर 2018 रोजी रोहा रोटरी क्लबच्या माध्यमातून अनेक नवनवीन उपक्रम आत्तापर्यंत करण्यात आले. त्यातच रोहाची शान व रोहाचे वैभव व कळसगिरीच्या कुशीत वसलेले गाव नेहमीच कलाकौशल्य व धार्मिक तसेच अनेक थोर पुरुषांचे असलेले गाव म्हणजे रोहा शहर. अशा या शहरामध्ये दिनांक 16 डिसेंबरला मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेकरता अनेक नामवंत खेळाडू व इंटरनॅशनल लेवलचे पदक जिंकलेले दिग्गज आपल्या रोहा शहरात मॅरेथॉन स्पर्धेकरता येणार असून ज्या स्पर्धकांना या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेण्याचा असेल अशा स्पर्धक ऑनलाईन किंवा दिलेल्या मोबाईल नंबर किंवा वेबसाईटवर आपण आपली नावे नोंदवू शकता. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत, त्यामुळे कोणत्याही स्पर्धकाला सुविधांपासून वंचित राहता येणार नाही. या स्पर्धानिमित्त रोहा रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी व मॅरेथॉनचे आयोजक व मार्गदर्शक डॉक्टर संदीप लेले यांच्या प्रमुख उपस्थितीत रोहाचे प्रांत अधिकारी श्री बोंबले, रोहाचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्या उपस्थितीत मॅरेथॉन स्पर्धेचे जाहीर डिक्लेरेशन करून व रिबीन कापून केक कापून हातात मशाल घेऊन पूर्ण शहरात धावण्यात आले. ही रॅली ज्येष्ठ नागरिक हॉल येथे संपवण्यात आली व त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन या स्पर्धेचा आढावा देऊन आपल्या सर्व पत्रकारांना रोहा रोटरी क्लबचे टी शर्ट देऊन सन्मानित करण्यात आले. नावच त्याचं ॲक्च्युली सजेस्टिव्ह आहे, कोंकण हिल चॅलेंजर. म्हणजे ही कोकणातल्या एका डोंगरातली स्पर्धा आहे. कोकणातलं हिल आहे ते, रोह्यापाशी बरेच डोंगराळ प्रदेश आहे रोह्याच्या आसपास. तिथले एक डोंगर आम्ही चूज केलेलं आहे आणि या ट्रॅकचं साधारण थोडंसं रूट प्रोफाईल सांगायचं म्हटलं तर पहिलं 2 किलोमीटर फ्लॅट आहे, नंतरचे 4 ते 7.5 ते 7 किलोमीटरपर्यंत म्हणजे पुढचे 5 किलोमीटर 7 किलोमीटर मार्कपर्यंत आपली एक हिल आहे, बऱ्यापैकी मोठी हिल आहे ती. त्या हिलमध्ये सुद्धा तुम्हाला 2-3 ठिकाणी फ्लॅट्स मिळतील. म्हणजे पूर्ण ती चॅलेंज पण आहे, पण ते झेपण्यासारखं चॅलेंज आहे. खूप 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 जास्त टफ चॅलेंज नाही आहे ते, पण टफ आहे पण नॉट सो टफ त्या टाईपचं. नंतर मग रोलिंग हिल्स आहेत, टर्न अराउंड नंतर मग परत आल्यानंतर 13 किलोमीटरपर्यंत रोलिंग हिल्स आहेत आणि 13 नंतर पूर्णपणे उतार आहे शेवटपर्यंत. रोटरी क्लब रोहातर्फे आपण एक मॅरेथॉन आयोजित करतो आहे जी कोकण हिल चॅलेंजर नावाने आहे. ही मॅरेथॉन आयोजन करण्याच्या मागचा मेन उद्देश काय आहे तर आपला की रोहा शहर आणि रोहा शहरातले जे युवक आहेत त्यांना एक प्रोत्साहन यायला पाहिजे धावण्यासाठी आणि त्यांचं हेल्थ चांगलं राहण्यासाठी. आणि हा टोटली रोटरी क्लब इव्हेंट करतो, त्यासाठी हा नॉन प्रॉफिट इव्हेंट आहे. त्याच्यामागे जे काही प्रॉफिट होईल किंवा जे काही फायदा होईल तो आपण सर्वच्या सर्व फंड मुलींच्या शिक्षणासाठी वापरणार आहे. हा मेन आपला जो उद्देश आहे तो फीमेल चाइल्ड एज्युकेशन ह्या दृष्टीने. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राइब करा.